फ्रीजचे पाणी जर लीक होत असेल तर ते बंद करा फक्त एका ट्रिकने. कधी कधी आपल्या फ्रीजमध्ये हे पाणी साचत असतं आणि या पाणी साचण्यामुळे या दरवाजामध्ये बघा अशा पद्धतीने जंग लागत असतो आणि पूर्ण हा फ्रीज ओलसर दिसत असतो आणि चिकट चिकट असाही देखत वाटत असतो आणि काही वेळानंतर या फ्रीजमध्ये दुर्गंधी सुद्धा येत असते. मग आपल्याला वाटतं अरे हे फ्रीज मधून पाणी कुठून लीक होत आहे आणि मग त्यावेळेस आपण या फ्रीजवाल्यांना दुरुस्ती करणाऱ्यांना आपण बोलवत असतो आणि मग ते कधी कधी त्यांच्या फ्रीज दुकानाकडे आपल्याला बोलवतात फ्रीज घेऊन. कधी कधी ते आपल्या घरी येतात आणि हे सहज सोपं काम करण्यासाठी आपल्याकडून जास्त पैसे उकळत असतात. तर आज आपण हे फ्रीज घरच्या घरी जर तुमचं हे पाणी लीक होत असेल तर ते एका टिप्सने आपण काही मिनिटातच हे पाणी आपण बंद करायचं आहे. तर फ्रेंड्स त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स करायला विसरू नका. हे बघा फ्रेंड्स, हे आता भाजी पाल्याचं जे बॉक्स आहे तो मी काढून दाखवते आणि बघा अशा पद्धतीने हे पूर्ण पाणी साचलेलं आहे. बघा किती पाणी साचलेलं आहे आणि अगदी चिकट चिकट पाणी हे झालेलं आहे आणि दुर्गंधी सुद्धा येते या फ्रीजची आणि या पाणी साचण्यामुळे ते पाणी दरवाजामधून असं ओघळत असतं आणि कालांतराने हा फ्रीजचा जो दरवाजा आहे तिथं जंग लागतो. त्याची जी पूर्ण ती बाहेरची कोटिंग आहे ती पूर्ण निघून जाते आणि कालांतराने हा दरवाजा सुद्धा खराब होतो आणि फ्रीजच्या खाली तर ओलसर इतकं राहतं तर मग विचारूच नका आणि मग ती किडस येते आणि दुर्गंध पण नकोसा वाटतो. तर बघा फ्रेंड्स, आज आपण एका ट्रिकने हा जो पाणी जाण्याचा पाईप आहे जो चोकअप झालेला आहे किंवा बंद पडलेला असेल तर तो कसा मोकळा करायचा ते मी तुम्हाला सांगते. बघा हे जर पाणी जायचं जो पाईप आहे तो जर सहजासहजी निघत असेल, कारण या ज्याप्रमाणे आपली फ्रीजची इतर भांडी असतात त्याचप्रमाणे तो निघून जातो. मी तर प्रयत्न करते की निघून जाईल पण तो सहजासहजी माझ्याकडनं काही निघत नाही. जर आपला असा फ्रीजचा जो पाईप आहे तो जर आपल्याकडनं निघत असेल तर ते लगेच काढून टाकायचं. बघा अशा पद्धतीने यात पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी पूर्ण असं तुडुंब भरल्यासारखं झालेलं आहे, ते पास होत नाही. कधी कधी काय होतं, आपण ज्यावेळेस बर्फ झालेला असेल त्या तर आपण डिफ्रॉस्ट करत असतो आणि मग ते डिफ्रॉस्ट केलेलं पाणी या पाईपमधून खाली जात असतं. जर मग ते डिफ्रॉस्ट केलेलं पाणी इथं जर ब्लॉक होत असेल मग ते पाणी आपल्या फ्रीजमध्ये उघडत असतं. बघा इथं मी इथं तो पाईप ओपन करायचा प्रयत्न करते पण ते सहजासहजी माझ्याकडनं ओपन होत नाही, तर मी दुसऱ्या पद्धतीने हे सॉल्व करायचा प्रयत्न करते. तुमचं जर असा पाईप निघत असेल तर तो लगेच काढून घ्यायचा आहे. तर बघा फ्रेंड्स, आपण एक उपाय करायचा आहे. आपल्याकडे जर अशी मोठी वायर असेल, मोठी आणि जाडसर जर वायर असेल, बघा अशा पद्धतीची जाडसर मोठी पण कडक असायला हवी. चार्जरची घेतली तरी चालेल किंवा एखादी केबलची वगैरे घेतली तरी चालेल पण ती सहजा नरम नको, कडक असायला हवी. बघा आता ह्या होलमध्ये जाईल अशीच वायर घ्यायची, आपण जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने या पाईपमध्ये पूर्ण ही वायर आपण हाताने टाकायची आहे आणि जर आपल्याकडे अशी वायर नसेलच तर आपल्या लहान मुलांचा जो सायकलला हवा मारायचा पंप असतो त्याने सुद्धा तुम्ही हवा मारून ही घाण तुम्ही पास करू शकतात. पण ही अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही वायर घालून करायची आणि ती वायर पूर्ण अशी खालीवर खालीवर दोन तीन वेळेस करून घ्यायची. पूर्ण खालीपर्यंत वायर जाईल इतकी आपण खाली टाकायची आणि ती अशी खालीवर खालीवर करून घ्यायची. म्हणजे यातला जो चिकटपणा असेल, बघा आपण बर्फ जेव्हा डिफ्रॉस्ट करतो ते चिकट पाणी, कधी कधी आपण या आईस ट्रेच्या जागेवरती आईस्क्रीम ठेवतो, कुल्फी ठेवतो, काय कोणतीही वस्तू ठेवत असतो, मग ते चिकट पाणी होतं आणि मग ते कालांतराने चिकट चिकट तो पाईप होत असतो आणि ते पाणी पास होत नाही किंवा काही अटकत असेल, काही प्रॉब्लेम होत असेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वायर हे केली, बघा कधी कधी हा आपला जो पाण्याच्या खालचा बर्फाच्या खालचा ट्रे असतो तोही घाणेरडा असतो तर तोही स्वच्छ करून घ्यायचा आहे. बघा आता ही वायर आपली काढून झालेली आहे तर मी आता ग्लासने यामध्ये पाणी टाकून दाखवते. बघा तुम्हाला दिसतच असेल तर पाणी लगेच पास व्हायला लागलंय. बघा फ्रेंड्स, काहीच मिनटं झाले आपल्याला, काही आपण कोणाला बोलवलंय नाही किंवा काहीच वेळ लागलेला नाही, आपण काही क्षणातच हे दुरुस्त केलेलं आहे. तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित?
तर बघा मी इथं टॉर्च लावून दाखवते तुम्हाला, आणि पुन्हा एकदा आपण ग्लासने पाणी टाकतोय. तर बघा किती हा आपला पाईप जो आहे तिथं स्वच्छ झालेला दिसतंय, पूर्ण घाण मोकळी झालेली दिसते, आणि बघा पूर्ण ग्लासने पाणीही सहज पास होत आहे की नाही फ्रेंड्स. काही मिनटातच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर तुम्ही पैसे मुळीच खर्च करू नका, बाहेरच्यांना कोणाला बोलू नका, आणि घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा लीक होणारा पाईप आपण सहज मोकळा केला आहे. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.